नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैशाली कुलकर्णी, विषय मराठी, इयत्ता 6वी, पद्य विभाग, यातील कविता क्रमांक 6, हे खरे खरे वावे, या कवितेच्या कवयित्री सुमती पवार या आहे। पार्ट 2 प्रश्नोत्तरे म्हणजे स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओत कविता क्रमांक 6, हे खरे खरे वावे या कवितेतील पार्ट 1 यातील प्रश्नोत्तरे अभ्यासली आहेत। तसेच तुम्ही मी पाठवलेला कवितेचा व्हिडिओ पण पाहिला असेलच। आज आपण या कवितेतील व कवितेत असलेले प्रश्न कसे समजून घ्यावे, तसेच त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची व व्याकरण विभाग याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आपण प्रश्नोत्तरे बघूया। प्रश्न 4, पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा। हा आपला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये नंतरचे छोटे छोटे असे 6 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न, कवितेच्या कवयित्री कोण आहेत? कवितेच्या कवयित्री तर सुमती पवार आहेत। सो कवितेच्या कवयित्री हा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आहे सुमती पवार। दुसरा, कवितेचा विषय सब्जेक्ट, कवितेचा सब्जेक्ट काय आहे? तर निसर्गातील घटकांचा अनुभव या कवितेत दिलेला आहे, म्हणून उत्तर आहे आपलं निसर्गातील घटकांचा अनुभव। प्रश्न 3, खालील ओळींचा अर्थ लिहा। खाली आपल्याला कवितेतील 2 ओळी दिलेल्या आहेत, त्या 2 ओळींचा अर्थ मीनिंग आपल्याला मराठीत लिहायचा आहे। काय आहे तर प्रश्न आपला दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उत्तर आहे, याचा अर्थ आहे उत्तर आपलं कवयित्रीला दवबिंदू बनावेसे वाटते, मग त्यांना गवतावर उतरावेसे वाटते। याच प्रश्नातला 4 प्रश्न आहे, खालील शब्दांचे अर्थ लिहा। जसं आपण समानार्थी शब्द असतात त्याचप्रमाणे आपल्याला हे शब्दांचे अर्थ लिहायचे आहे। पहिला आहे जग, याचा अर्थ विश्व। भग, याचा अर्थ मेघ। धरणी म्हणजेच अवनी, याचा अर्थ अजून आहे, धरणीचे वेगवेगळे अर्थ आहे, पृथ्वी आहे, धरा आहे। चौथ, काळो, याचा अर्थ अंधार। प्रश्न 5 आहे, कवितेतून मिळणारा संदेश, संदेशाचा अर्थ या कवितेतून आपल्याला काय शिकायला मिळाले, कुठली शिकवण मिळाली? तर कवितेतून मिळणारा संदेश हा आपला प्रश्न आहे, त्याचं उत्तर काय आहे? तर आपण निसर्गासारखे दुसऱ्यांसाठी जगावे, याचा अर्थ जसा आपल्याला निसर्ग खूप साऱ्या गोष्टी देतो, फळ, फूल, पाने, सावली, त्याप्रमाणे आपणही दुसऱ्यांसाठी जगावे। 6, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे, याचा अर्थ आपल्याला कविता का आवडली याच आपल्याला कारण लिहायचं आहे, किंवा कविता का आवडली नाही याच कारण लिहायचं आहे। पण मित्रांनो, आपल्याला सगळ्याच कविता आवडतात, म्हणून आपण उत्तर आहे आपलं कविता आवडण्याची कारणे। काय आहे उत्तर? कवयित्रीच्या मनातील अशक्य गोष्टी प्रत्यक्षात करता याव्यात ही कल्पना छान आहे, मीन्स आपल्याला ही कल्पना खूप आवडली आहे। आता आपण व्याकरण विभाग बघूया, स्वाध्याय 2। पहिला प्रश्न आहे समानार्थी शब्द लिहा। पहिला आहे पक्षी, पक्षी याचा अर्थ खग। गवत, गवत म्हणजे तृण। ढग, ढग याचा अर्थ मेघ। सूर्य म्हणजे रवी। चंद्र याचा अर्थ शशी। काळो याचा अर्थ अंधार। आता दुसरा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा। पहिला आहे खरे, त्याचं उत्तर आहे खोटे। उतरावे, चढावे। तिसरा प्रश्न आहे वचन बदला। वचन बदला, पहिलं पक्षी, पक्षी या शब्दाचं अनेक वचन पक्षी हेच असतं, त्यामुळे पक्षीचं उत्तर पक्षी हेच राहणार। दुसरं वाफ, वाफचं उत्तर आहे वाफा। किरण, किरणे। ढग, ढग याचा अर्थ आपण ढग या शब्दाचं अनेक वचन ढगच आपण लिहितो, त्यामुळे ढग या शब्दात कोणताही बदल होत नाही, ढगचं अनेक वचन ढग। रंग, रंग सुद्धा याचं अनेक वचन रंगच असतं,
त्याच्यातही कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, म्हणून रंगाचं उत्तर आहे अनेकवचन रंग. सव्वा आहे वारा वारे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे खरे खरे वावे या कवितेचा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच पार्ट वन मधील प्रश्नोत्तरे व पार्ट टू यातील प्रश्नोत्तरे व व्याकरण विभाग आज अभ्यासला आहे. अशा प्रकारे हे खरे खरे वावे ही कविता आज पूर्ण झाली आहे.